सामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जागर जनस्थानचे प्रतिनिधी पत्रकार योगेश सगर यांना प्रदीर्घ आणि उत्कृष्ट ग्रामीण व शहरी पत्रकारिता योगदानाबद्दल श्री कालिका देवी मंदिर संस्था नाशिक यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त कैलासवासी कृष्णराव पाटील कोठावळे उत्तर महाराष्ट्र पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय। नाशिक येथील कालिका देवी संस्थांच्या सभागृहात हा सन्मान सोहळा संपन्न झालाय। लोकमतचे माजी संपादक व ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवारा व कालिका देवी संस्थांचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार योगेश सगर यांना प्रदान करण्यात आला। योगेश सगर यांनी आपल्या 27 वर्षांच्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या कार्यकाळात विविध प्रश्नांना वाचा फोडून निफाड तालुक्यातील ग्रामीण भागातील व नाशिक शहर परिसरातील बातम्या प्रकाशित करून जनसामान्यांना न्याय मिळवून दिला। सामाजिक पत्रकारितेसोबतच विकास व शोध पत्रकारिते त्यांनी वाचा फोडली। या कार्याची दखल घेऊन त्यांना उत्तर महाराष्ट्र उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय। नाशिकतील ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटवरे यांनी आपल्या भाषणात यांसारखे क्षेत्रातील पत्रकारांचा नाशिक येथे झालेला सन्मान निश्चितच कौतुकास्पद असल्याचं सांगून अनेक वेळा पत्रकार आपला जीव धोक्यात घालून पत्रकारिता करतात। आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात काळानुरूप पत्रकारितेचे स्वरूप बदलून इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल मीडिया असला तरी देखील आजही प्रिंट मीडियाचं महत्व कमी झालं नाहीये। त्यामुळे वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवसांची सुरुवात होत नाहीये, तर इलेक्ट्रॉनिक मीडिया हे दुधारी शस्त्र असल्याचं देखील यावेळी सुरेश भटेवारा म्हणाले। या प्रसंगी कालिका देवी मंदिर संस्थान नाशिकचे अध्यक्ष केशवराव पाटील, कोषाध्यक्ष सुभाष तळजिया, सचिव डॉक्टर प्रतापराव कोठावळे, राम पाटील समितीचे अध्यक्ष अशोक दुधारे, कार्याध्यक्ष राम पाटील, सचिव आनंद खरे, सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकारी सदस्य आदी मान्यवर यावेळी या पत्रकार सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी योगेश सगर, नाशिक।